या निमित्ताने आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, किती वर्षानंतर तुम्ही एक स्क्रीन शेअर करत आहात? मला असं वाटतं 25 ते 30 वर्षानंतर आम्ही स्क्रीन शेअर करतोय. आता आपण आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे वळणार आहोत. हा एक थाई डान्स आहे. थाई डान्स हा एक ड्रॅमॅटिक डान्स फॉर्म आहे फ्रॉम थायलंड ऑफकोर्स. आणि हा नृत्य प्रकार घेऊन आपल्या समोर येते आहे आपली पुढची अप्सरा गिरिजा ओक. This is the future, man. पप्पू की गाड़ी तेज है, पप्पू कुड़ियों में क्रेज है, पप्पू की आंखें लाइट ब्लू, पप्पू दिखता अंग्रेज है. ब्राडो की घड़ी हाथों में, परफ्यूम गुची वाला. मते चमकी और उसके मुंह में थी चांदी की चमची. hey, yeah, yeah, पप्पू के पास है पैसा. hey, yeah, yeah, हाथों के फैल के जैसा. hey, yeah, yeah, पप्पू यारों का यार है. hey, yeah, yeah, पप्पू is not handsome, hey, but पप्पू can dance sala. कसा द्यायचा माईक तुला? उधर म्हणजे मी आता थाई लँग्वेज मध्ये असं म्हटलं की हा थाई डान्स खूप छान केलास आणि आम्हा थायलंड मधल्या सर्व रहिवाशांना खूप आनंद झालेला आहे. पुष्कर, तुला कुठली भाषा येत नाही? मला शत्रुत्वाची अरेरावीची भाषा येत नाही. खूप छान दिसतेस बाहुली. लहानपणी मी अशा काही चिनी किंवा थायलंड मधल्या बाहुल्या पाहिल्या होत्या, तीच माझ्या समोर उभी आहे असं मला खरंच मनापासून वाटतंय. क्या बात आहे. थँक्यू. तेव्हा जाणून घेऊया गुरुंचं काय मत आहे. खूप मजा आली की तिच्या. थँक्यू. छान वाटलं. सबंध स्टेजवर तू मस्त वावरलीस आणि मयूर तू पण खूप कष्ट घेतलेस हा डान्स बसवताना आणि ते दिसत होते. इट वॉज व्हेरी नाईस. खूप एंटरटेनिंग होता. थँक्यू. मला एक खूप आवडला आणि इतकी छोट्या छोट्या गोष्टी होत्या मयूरच्या स्टाईलच्या. आणि या डान्समध्ये पण हे गाणं घेऊन तू त्याच्यात ते फ्रान्स मे हॉलिडेला तिकडे झोपवलंस, किंवा गिटारची मुवमेंट आणि इन जनरल थ्रू आउट स्टार्ट टू एंड इतका सुंदर परफॉर्मन्स होता. सुपर्ब मयूर, सुपर्ब. थँक्यू सो मच. सुंदर होता. जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळालेले आहेत दीपाली. 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू.
फुलवा. 9 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरुंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 85 मार्क्स मिळालेले आहेत. सारिका जी, आपने तो बहुत ही अच्छा किया और आप जो शोल्डर्स यूज कर रही थी वो बहुत अच्छा लग रहा था और आपके फेस पे जो क्यूटनेस एक है मुझे लगता है वो नेचुरल क्यूटनेस है और वो इस डांस फॉर्म में इस कल्चर में बहुत अच्छी तरह सूट कर रही थी. और मैं ये भी समझ सकती हूँ कि आपका जो कॉस्ट्यूम है, जो आपके नेल्स हैं या जो कुछ भी है, वो बहुत रिस्ट्रिक्टिव है. उसमें शायद मूवमेंट खुल के करना पॉसिबल नहीं है, लेकिन आपने कहीं भी वो मिस नहीं किया. आपकी कोई भी मूवमेंट इनकम्प्लीट नहीं थी, इसलिए मुझे लगता है आपने बहुत अच्छा किया है. सो आई थिंक इट वॉज वेरी नाइस. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. एम केम थाय एम ना थाय एमच थाय एमच थाय. हा जो काही तुम्ही प्रकार केलाय दोघांनी मिळून, थय थय आठ घातला तुम्ही या मंचावर, तो माझ्या मते लाजवाब होता. वा, म्हणजे या पूर्ण परफॉर्मन्स मध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी होत्या, पण चूक काढायला माझ्या नखा एवढी सुद्धा जागा नाही आहे. तुमच्या तर सोडूनच द्या. मला सारखी भीती वाटत होती, म्हणून आता एक नख फडलं पडणार काय होणार, आता इकडे हे लागणार पडणार नख, आणि मला म्हणजे त्या नखाची जास्त काळजी तुमच्यापेक्षा लागली होती ह्या पूर्ण परफॉर्मन्स बघताना. पण कुठेही नख पडलं नाही म्हणा किंवा काहीही नाही झालं, आणि तुम्ही त्या ज्या सफाईनं हा पूर्ण परफॉर्मन्स दिलात ना. कॉस्ट्युमची जर स्तुती करायची म्हटली तर आय डोंट हॅव वर्ड्स. आणि तुमची कोरिओग्राफी, आय रिअली डोंट हॅव वर्ड्स. तुम्ही घेतलेली त्यामागची मेहनत आणि मग मेकअपसाठी तुम्ही घेतलेला जो प्रयास, आय डोंट हॅव वर्ड्स. सो आपल्या मैत्री फ्युजन मधल्या या भागामध्ये आपण जगभरातले इतके विभिन्न नृत्य प्रकार इथे पाहिले, त्यांचं कौतुक केलं, पण त्यासाठी आता आपण मंचावरती आमंत्रित करणार आहोत या सर्व अप्सरांचे गुरु मयूर, दीपाली आणि फुलवा यांना. तुम्हा सर्व गुरूंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण हे जे नृत्य प्रकार आम्ही पाहिले त्याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या या सर्व गुरूंसाठी. आतापर्यंत तुम्हाला नटराजाचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि यापुढेही तो तुम्हाला आशीर्वाद लाभो अशी सदिच्छा. ती जबाबदारी तुमच्यावरती वाढलेली आहे आणि तुम्ही खूप छान पद्धतीने ती जबाबदारी पेलत सुद्धा आहात. तेव्हा हा आशीर्वाद घेऊन आजचा आपला भाग आपण संपवूया. पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली फक्त झी मराठीवर. पप्पू की गाड़ी तेज है, पप्पू कुड़ियों में क्रेज है, पप्पू की आंखें लाइट ब्लू, पप्पू दिखता अंग्रेज है. राडो की घड़ी हाथों में, परफ्यूम गुची वाला.